विद्यार्थी मित्रांनो, इतिहास लेखनासाठी ज्या इतिहास संशोधकांनी ज्या इतिहास लेखकांनी इतिहासाचे जे मूलभूत साधने आहेत या मूलभूत साधनांचा शोध घेऊन त्या मूलभूत साधनांचा सत्यता तपासून त्या साधनांच्या आधे इतिहास लेखन केलं आणि म्हणून आज आपल्याला ते इतिहास त्या घटनांचा इतिहास त्या व्यक्तींचा इतिहास संपूर्ण स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, या अत्यंत मोलाचे अशा ह्या ऐतिहासिक ठेवांचे जतन करणे खूप महत्त्वाचं आहे. ऐतिहासिक ठेवांमध्ये दस्तावेज असतील, ग्रंथ असतील, पुरातन वस्तू असतील, या सगळ्या ठेवांचं जतन करण्याचं काम संग्रहालय आणि त्यांच्याशी निगडीत असलेले अभिलेखागारे, ग्रंथालय इत्यादी करत असतात. आजच्या पाठामध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो ह्या ऐतिहासिक ठेव्यांचे जतन कशा पद्धतीने केलं जातं, कुठल्या कुठल्या संस्था किंवा कुठल्या कुठल्या संग्रहालय त्यामध्ये सहभागी आहेत आणि ते कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे या पाठामध्ये आपण ते पाहणार आहोत. इतिहासाची जी साधने आहेत, तीन महत्त्वाची इतिहासाची साधने आपण विद्यार्थी मित्रांनो पाहिली आहेत. एक मौखिक साधने आहे, एक लिखित आहेत आणि भौतिक साधने आहेत. ह्या इतिहासाची जी साधनं आहेत या साधनांचं जतन कसं केलं पाहिजे या संदर्भात ह्या घटकामध्ये आपण माहिती घेऊया. इतिहासाची साधनं मिळवणे आणि त्यांच्या नोंदी करून त्याची सूची तयार करणे, हस्तलिखिते, जुने ग्रंथ, पुरातन वस्तू या स्वरूपाची जी भौतिक साधने आहेत, या भौतिक साधनांची साफसफाई करून त्यांना प्रदर्शित करणे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या काळजीपूर्वक कराव्या लागतात. आणि ह्या करत असताना ते काम करणाऱ्या व्यक्तींना त्या सर्व गोष्टींचं प्रशिक्षण असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. योग्य ते प्रशिक्षण केल्यानंतरच या सगळ्या ऐतिहासिक दस्तावेजांना, जे लिखित स्वरूपाचे असतील, जे वास्तू स्वरूपाचे असतील, या सगळ्यांचं जतन खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येईल. आता आपण पहिला प्रकार इतिहासाचे जे साधने आहेत त्याच्यातला पहिला प्रकार आपण पाहणार आहोत, तो म्हणजे मौखिक साधने. मौखिक साधनं काय आहेत की लोक परंपराचे गीत आहेत, कहाण्या आहेत, या सगळ्या साहित्याचं संकलन करणं आणि एकदा हे संकलन झालं तर त्यांचं वर्गीकरण करून विश्लेषण करणं आणि मौखिक साहित्य जे आहे याच्यावर जे संशोधन झालंय, संशोधन झाल्यानंतर त्याला प्रदर्शित करणं. मग हे सगळं जर आपल्याला याचं जतन करायचं असेल तर याला काय कुठल्या प्रशिक्षणाची गरज आहे, तर समाजशास्त्र, सामाजिक मानवशास्त्र, मिथके आणि भाषाशास्त्र, ग्रंथालय व्यवस्थापन, इतिहास आणि इतिहास संशोधन पद्धती, संशोधनात्मक लेखन, ह्या ज्या बाबी आहेत या बाबीमध्ये उपयुक्त असं प्रशिक्षण दिलेले व्यक्तीच या मौखिक साधनांचं योग्य पद्धतीने कार्य करू शकतो. लिखित साधने. इतिहासाची जी साधने आहेत त्याच्यात महत्वाचा प्रकार आहे लिखित साधने. या लिखित साधनामध्ये काय काय येतं, तर ताम्रपट असेल, दरबारात उपलब्ध असलेले दप्तर असतील, खाजगी पत्र असतील, दैनंदिनी, ऐतिहासिक जुने ग्रंथ असतील, हस्तलिखिते असतील, काही जुने चित्र उपलब्ध असतील, छायाचित्र असतील, जुने ग्रंथ असतील, या सगळ्या दस्तावेजांचं संकलन आणि संपादन करता येणं महत्त्वाचं आहे. आणि हे संकलन आणि संपादन करत असताना यांची साफसफाई आणि रासायनिक प्रक्रिया सुद्धा करावी लागते. कारण की विद्यार्थी मित्रांनो, हे दस्तावेज खूप जुने आहेत, काही प्राचीन आहेत आणि त्यांची साफसफाई करत असताना योग्य ती काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आणि त्यांच्यावर काही ताम्रपट असतील, काही मूर्त्या असतील, यांच्यावर रासायनिक प्रक्रिया करून ते अधिक काळ कसे त्याचं जतन करता येईल या संदर्भाची प्रक्रिया केली जाते. जे दस्तावेज आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यांचं ऐतिहासिक मूल्य किती महत्त्वाचं आहे, ऐतिहासिक मूल्य त्याचं काय आहे ते मूल्य निश्चित करणं महत्त्वाचं आहे. जे दस्तावेज आपण जमा केलेले त्यांचं प्रदर्शित करणं महत्त्वाचं आहे. आणि ह्या दस्तावेजाच्या माध्यमातून संपादित जे साहित्य आहे आणि संशोधनाचे निकष प्रकाशित करणं, या प्रकारचे प्रकार लिखित साधनं जे आहेत त्यांचे जतन करण्यामध्ये येतात. मग ह्या लिखित साधनांचं हे जतन करत असताना कुठल्या प्रशिक्षणाची गरज आहे, तर मोडी किंवा ब्राह्मी लिपी, पर्शियन लिपी, इतिहासाच्या अनेक कागदपत्र ह्या तिन्ही लिपींमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि यांच्या विकासाचे आणि क्रमाचे ज्ञान देण्याचं प्रशिक्षण यासाठी महत्त्वाचं आहे. इतिहासकालीन समाज रचना, परंपरा, साहित्य, संस्कृती, राजसत्ता आणि त्यावेळीची असलेली शासन व्यवस्था या संदर्भात सुद्धा प्राथमिक ज्ञान आपल्याला
त्या संदर्भात महत्वाचं आहे. कागदाचे प्रकार, शाही, रंग यांचं सुद्धा ज्ञान आवश्यक आहे. त्या काळात असलेली विविध शिल्पशैली असेल, चित्रशैली असेल, यांचंही ज्ञान आवश्यक आहे. कोरीव काम करताना वापरलेला जो दगड आहे किंवा धातू आहे, त्या दगडांचे प्रकार काय असतील, धातूचा प्रकार नेमका कोणता आहे, या संदर्भाचं ज्ञान सुद्धा आपल्याला प्रशिक्षण असणं आवश्यक आहे. दस्तावेजांच्या साफसफाई आणि संवर्धनासाठी लागणारी जी होणारी जी रासायनिक प्रक्रिया आहे, त्या रासायनिक प्रक्रियेमध्ये कुठले कुठले रसायने आणि उपक्रम लागतील याची प्राथमिक माहिती असणं महत्वाचं आहे. आणि ज्या दस्तावेजांच्या एकत्रीकरण केल्यानंतर त्यांचं जे संग्रहालय होतं, ते संग्रहालयाचं व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे. संग्रहालयामध्ये कोणते कोणते टप्पे राहतील, कोणते कोणते दालनं असतील, या संदर्भामध्ये असलेलं हे प्रशिक्षण हे लिखित स्वरूपाचे, वरील मी जे तुम्हाला मुद्दे सांगितले, हे सगळ्या मुद्द्यांवरचं प्रशिक्षण लिखित स्वरूपाचे जे दस्तावेज आहेत, त्या दस्तावेजांचं जतन करण्यासाठी आवश्यक आहे. आणि इतिहासाचं तिसरं महत्वाचं साधन आहे भौतिक साधन. पुरातन वस्तूंचे संकलन, कालखंड आणि त्यांचा प्रकार यानुसार त्यांची सूची तयार करता यायला हवी. पुरातन ज्या वस्तू आहेत त्यांचं संवर्धन करण्यासाठी आवश्यक नसारे साफसफाई आणि रासायनिक प्रक्रिया करावी लागते. निवडक पुरावस्तू ज्या आहेत त्यांची प्रतिकृती प्रदर्शित करावी लागते आणि संशोधनानंतर त्यांच्यावर लेख लिहावे लागतात. वनस्पती, प्राणी यांचे अश्मभूत अवशेष जे आहेत, जीवाश्म जे आहेत, त्यांचं वर्गीकरण करावं लागतं आणि निवडक जीवाश्म आणि त्यांच्या प्रतिकृतींचं प्रदर्शन करावं लागतं. या सगळ्या गोष्टी ह्या भौतिक साधनांचं जतन करताना कराव्या लागतात. आणि ह्या भौतिक साधनांचं जतन करत असताना ते जतन करण्याला कुठल्या प्रशिक्षणाची गरज आहे? भौतिक साधनांचं जतन करताना ते जतन करणाऱ्याला जे प्रशिक्षणाची आवश्यकता आहे, त्याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे की त्या व्यक्तीला पुरातत्वीय अभ्यास पद्धत, सिद्धांत आणि प्राचीन संस्कृती याचा परिचय असणं खूप महत्वाचं आहे. पुरातन वस्तू बनवताना लागणारा दगड, खनिजे, धातू, चिकणमाती या माध्यमांची माहिती आणि प्रादेशिक स्रोत, रसायनशास्त्रीय वैशिष्ट्य यांचं देखील ज्ञान आवश्यक आहे. आपण लिखित स्वरूपाच्या साधनांचं जे पाहिलं त्याच्यामध्ये सुद्धा वस्तूंची साफसफाई करण्यासाठी लागणारं रासायनिक प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्या उपक्रमाची आणि रसायनांची माहिती असणं आवश्यक आहे. या घटकामध्ये सुद्धा भौतिक साधनांचं संशोधन करत असताना या भौतिक साधनांची साफसफाई आणि रासायनिक प्रक्रियावर लागणारे घटक, रसायनं याची माहिती आवश्यक आहे. विविध कलाशैली ज्या आहेत त्यांच्या विकासाचा क्रम आवश्यक आहे. पुरातन वस्तू, जीवाश्म यांच्या प्रतिकृती बनवता यायला हवेत. या प्रतिकृती बनवण्याची पद्धत सुद्धा त्यावेळेस आपल्याला त्या प्रशिक्षणातून मिळणं आवश्यक आहे. अशा या सगळ्या बाबींचा जर विचार केला तर ह्या सगळ्या बाबींच्या माध्यमातून आपल्याला लिखित, भौतिक आणि जे तोंडी स्वरूपाचे मौखिक या तीनही साधनांचं जतन करता येईल. आणि ते जतन करताना कुठली प्रशिक्षणाची आवश्यकता आहे ते आपण आता या ठिकाणी पाहिलं आहे. धन्यवाद.